या मागणी काय वारंवार मी आजच मागतोय असं नाही, पक्षाकडे वारंवार मी हे सांगितलेलं आहे की याचे उत्तर घ्यायला ज्यांनी केलं आहे त्यांच्याकडनं, ज्यांनी अशा स्वरूपाचे आरोप अत्यारोप केले, ज्यांनी या ठिकाणी तिकीट देण्यामध्ये अडथळे निर्माण केले, ज्यांनी या ठिकाणी तिकीट देऊन हरवण्याचा प्रयत्न केला, ह्याचे सारे पुरावे जर दिले आहे तर त्या संदर्भात 6-6 महिने झाले निवडणुका होऊन तुम्ही त्याच्यावर कारवाई का करत नाही का? निदान आम्हाला तर बोलून विचारा की हे हा पुरावा दिला, मी व्हिडिओ कॅसेट दिलेले आहे, रेकॉर्डिंग दिलेलं आहे की वर्तमानपत्राचे कात्रणं दिलेले आहे सगळे, चंद्रकांतदादांनी हे मान्य केलं होतं की हो बरोबर आहे आम्ही त्याची कार्यवाही करू, मग कार्यवाही करायला विलंब का आहे? ज्या ठिकाणी माझं राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांना जाब विचारण्याची हिंमत पक्षामध्ये आहे का? मग बाप का विचारत नाही अशांना? हे विचारलं पाहिजे ना, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? खरं असेल तर करा, सत्य असेल त्या ठिकाणी तर मांडा गुन्हे दाखल करा, जे काही करायचं असेल ते करा, परंतु काही कारण नसताना त्या ठिकाणी अडकवून ठेवायचं, बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा हे बरोबर नाही आहे. या ठिकाणी देवेंद्रजींनी ज्यांच्या ज्यांच्या मंत्र्यांवर जे जे काही आरोप आले त्या सर्वांना क्लीन चिट दिली, जो आला त्याला क्लीन चिट दिली. आमचा ड्रायक्लिनर जो होता त्याच्यामध्ये असं होतं की जो कोणी आला त्याला ड्रायक्लिनिंग करून लगेच क्लीन चिट मिळायची. फक्त नाथाभाऊ आला आणि त्यांनी आमच्या याला क्लीन चिट देऊ शकले नाही. म्हणजे बा आमच्या ड्रायक्लिनरकडे पण अशी काय कला होती की इतक्या लोकांना क्लीन चिट दिली पण नाथाभाऊला ते देऊ शकले नाही, याचं कारण काय हे विचारण्याचा मला अधिकार आहे, त्यामुळे ते विचारतो आहे. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह बाफना ज्वेलर्स, भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.